दोन हजार चौदा पासून पंढरपूर मंगळविढा विधानसभा मतदारसंघात बहुतांश वेळा तिरंगी लढत झाल्याचा इतिहास आहे या मतदारसंघात भालके परिवार समाधान आवताडे आणि परिचारक परिवार यांच्यात प्रामुख्यानं लढत होत आली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे या मतदारसंघात पक्षाऐवजी गटतटचं राजकारण नेहमीच अग्रेसर राहिलं आहे यंदा जर तिरंगी लढत झाली तर यात कुणाचं पारड जड राहील याचा आढावा राजनीती चॅनल न घेतलाय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील दोन हजार चौदा मध्ये तिरंगी लढत झाली यात काँग्रेसचे भारत भालके यांनी या मतदारसंघात विजय मिळवत प्रशांत परिचारक यांचा पराभव केला होता भाल एक्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट मते मिळाली होती तर परिचारक ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले शिवसेनेचे समाधान आवताडे चाळीस हजार नऊशे दहा मतांसह तिसऱ्या स्थानी होते यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळाली पण या निवडणुकीत भारत भालकेंनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला यावेळी त्यांनी भाजपचे सुधाकर परिचारक यांचा पराभव केला भालकेंना एकोणनव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी मते मिळाली तर सुधाकर चारशे सव्वीस मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले यावेळी समाधान आवताडेंनी अपक्ष निवडणूक लढवली त्यांना चोपन्न हजार एकशे चोपन चोवीस मते मिळाली भारत भालकेंच्या अकाली निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत भालकेंच्या जागी त्यांचा मुलगा भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभा राहिला दुसरीकडे भाजपनं समाधान आवताडेंना तिकीट दिले आणि परिचारक कुटुंबाचा आवताडेंना पाठिंबा मिळाला या दोन्ही गटांच्या एकत्रित ताकदीमुळे जोरदार लढत झाली अखेरच्या क्षणी समाधान आवताडेंनी एक लाख नऊ हजार मते मिळवत विजय मिळवला तर भगीरथ भालकेंना एक लाख पाच हजार मते मिळाली हा निसटता पराभव भालके कुटुंबासाठी धक्का होता पण समाधान आवताडे आणि परिचारकांच्या एकत्र येण्यामुळे निवडणुकीचं गणित त्यांच्या बाजूने झुकले आता दोन हजार चोवीस मध्ये देखील तिरंगी लढतीची शक्यता आहे या लढतीमध्ये भालकेंचे पारडे जड राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा